पक्षांची बैठक झाली तर थोड्याच वेळात शिवसेनेसोबत महत्त्वाची बैठक होणार असून संध्याकाळी तीनही पक्षांची संयुक्त पत्रकार परिषद होण्याची शक्यता वर्तवण्यात येते. त्यामुळे आता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी शिवसैनिकाला बसण्याचं उद्धव ठाकरे यांचं स्वप्न पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे, कारण राष्ट्रवादी पाठोपाठ काँग्रेसनं देखील मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार असल्याचं स्पष्ट केलंय. विशेष म्हणजे राष्ट्रवादी बरोबर काँग्रेसनंही उद्धव ठाकरे यांनीच मुख्यमंत्री व्हावं अशी इच्छा व्यक्त केली आहे. नाही, याच्यामध्ये मुख्यमंत्रीपद शिवसेनेकडेच असेल याच्यामध्ये काही मला संदेह वाटत नाहीये. आणि कुणीही काँग्रेसनेही मुख्यमंत्रीपद मागितलेलं नाही की आम्हाला मुख्यमंत्रीपद पाहिजे, आणि राष्ट्रवादी काँग्रेसने मुख्यमंत्रीपद मागितलेलं नव्हतं आणि मागितलेलं नसावं असं माझं मत आहे. त्यामुळं मुख्यमंत्री ही शक्यता अशी आहे की शिवसेनेकडे जाऊ शकतं, परंतु अंतिम चर्चा आज झाल्यानंतरच ह्या सगळ्या गोष्टी स्पष्ट होईल. उद्धव ठाकरे हे शिवसेनेचे मुख्य सर्वसर्वा आहेत, आणि अशा प्रकारच्या नेतृत्वाच्या हातामध्ये जर मुख्यमंत्री पद असेल तर एक अत्यंत चांगल्या प्रकारे स्मूथली 5 वर्ष पुढे आपण जाऊ शकू, आणि अशा प्रकारची एक भावना, अशा प्रकारचं सूचना ही काँग्रेसची आहेत आणि राष्ट्रवादीची तशा प्रकारची आहे. परंतु शेवटी निर्णय शिवसेनेला त्यांच्या पार्टीचा त्यांना घ्यायचा आहे की कोणाला मुख्यमंत्री करावं, परंतु याबद्दलचा आग्रह असणं हे स्वाभाविक आहे असं मला वाटतं. देखिए, अभी पहले तो जो बैठक है, अभी सभी जो आघाड़ी के हमारे अलायंस पार्टी थी उनको, उनके नेताओं को यहाँ पे बुलाया गया है. उनके साथ प्राइमरी स्तर पर बातचीत यहाँ पे होगी. उनको सब पूरी अभी तक जो भी दिल्ली और महाराष्ट्र में जो बातें हुई उसके बारे में उनको जानकारी दी जाएंगी, और उसके बाद जो हमारे कांग्रेस पार्टी की CLP लीडर यहाँ पे जो भी है उसका निर्णय होगा. वो सब MLA से बात करेंगे इंडिविजुअल, और बात करके बाद में वो तय होगा कि किसको लीडर बनाया गया. सत्ता स्थापनेचा दावा हे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे एकत्र नेते सगळे निर्णय घेतील की आपण दावा कधी करायचा ते, आणि त्या संदर्भामध्ये पुढची पावलं टाकल्या जाईल. शायद आजही कुछ इस बारे में डिसाइड हो जाए, और एक तारीख आज ही सभी को बता दें कि कौन से तारीख को शपथ लेने जा रहे हैं, कौन से तारीख को इस तरीके से अधिवेशन आगे होने वाला है. तो ये सभी बातें जब गवर्नर से मिलेंगे उस वक्त ये सब बातें फाइनल की जाएंगी.